विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। तुरेस तुरे चोहीकडे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। परिसरातील कारखान्यांना अतिरिक्त गाळप करावे लागणार। गतवर्षीपेक्षा यंदा लवकर ऊस परिपक्व होऊन उसाला तुरे फुटल्याने सर्वत्र उसाचे पांढरे शिवार झाल्याचं दिसत आहे। गळीत हंगामाला झालेला उशीर, ऊसतोड मजुरांचा तुटवडा, बदलते वातावरण याचा विपरीत परिणाम ऊस पिकावर प्रकर्षाने दिसू लागला आहे। त्यामुळे सध्या जेथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत उसाला तुरे आल्याचं चित्र खानापूर तालुक्यासह सांगली जिल्ह्यात चौफेर पाहायला मिळत आहे। एकीकडे ऊस क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत असताना खानापूर तालुक्यात सध्या परिपक्व झालेला सर्व ऊस गाळप होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। विटा परिसरातील नागेवाडीचा यशवंत कारखाना, तुरची कारखाना, केन ऍग्रो आदी कारखाने बंद अवस्थेत आहेत। त्यामुळे परिसरातील सोनहिरा, उद्गिरी, क्रांती, विराज या कारखान्यांना अतिरिक्त गाळप करावे लागण्याची शक्यता आहे। दुसरीकडे वातावरणातील बदलांमुळे ऊसांना तुरे येण्याचे प्रमाण वाढले आहे। ऊसाला तुरा आल्यानंतर त्याची तोड वेळेत होणे गरजेचे आहे। तुरे तुटल्यानंतर 2 महिन्यांच्या पुढे ऊस पोकळ होऊन वजनात घट होत आहे। यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे। ऊस पिकाकडे शाश्वत पीक म्हणून पाहिले जात असताना ऊस दराची कोंडी, भारनियमन, खतांच्या वाढत्या किमती, लोकरी वावा, कुमणी, अवकाळी पाऊस आदी विविध कारणांमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत उसावरील तुऱ्यामुळे पुन्हा भर पडली आहे।